25 वर्ष युवकाचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळला. खून झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. उमरखेड शहरातील फकस्य वाडेथे एका 25 वर्षीय युवकाचा मृतदेह 5 मे रोजी त्याच्या राहत्या घरी आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली. सदर युवकाचा मृत्यू कशानं झाला हा संशयास्पद असून अद्यापही मृत्यूचं कारण कळलं नाही. दिलीप उर्फ दत्ता केशव चिंचलवाड वय वर्ष 25 राहणार फगत सिंह वाड असं मृतकाचं नाव आहे. आपल्या राहत्या घरी मृत अवस्थेत पडलेलं असल्याचं परिसरातील शेजारच्यांकडून पोलिसांना कळवण्यात आलं. व त्या क्षणी पोलिसांचा ताफा भगत सिंह वाड येथे घटनास्थळी हजर होऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील शासकीय उत्तरवार रुग्णालयात पाठवण्यात आला. मृत व्यक्ती आज आई वडील नसून तो नांदेड येथे त्याच्या आत्याकडे राहत होता. तो मित्रांच्या लग्नासाठी उमरखेड येथे 2 दिवसांपूर्वी आला होता. त्यातच ही घटना घडल्यामुळे नातेवाईकांनी उमरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली. माझ्या दत्ताचा खून करून मारून टाकला असा आरोप करत आहेत. पुढील तपास उमरखेड ठाणेदार करत आहेत. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी किरण मुक्कावार, उमरखेड.